नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प झालेली आहे. 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. गेल्या 3 महिन्यांपासून पगार न झाल्यानं हे कर्मचारी संतप्त झालेत. अखेर आज त्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. पहाटेपासूनच तपोवन मधून बस डेपोतून एकही बस सुटणार नाही असा पवित्राच त्यांनी घेतला. थेट या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून घेऊया. सागर, आत्ताची नेमकी काय स्थिती आहे? हे जे कर्मचारी आहे यांनी जे आंदोलन पुकारलं त्यानंतर हे जे कर्मचारी आहे घरी निघून गेलेले आहेत. तुम्ही जर आता पाठीमागे बघितलं तर हे सगळे जे बस आहेत व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. तपोवनच्या ज्या आगार आहे यांचं बस डेपो आहे ह्या आगारामध्ये हे ठेवण्यात आलेले आहेत. हे जे कंडक्टर आहेत हे 100 पेक्षा जास्त कंडक्टर यांचे 3 महिन्यापासून पगार हे झाले नसल्यामुळे हा संतप्त त्यांनी गोष्ट केलेली आहे. खरं तर याच्या सगळ्यांमुळे नाशिककरांचे जे प्रवासी आहे नाशिककर आहेत ह्या सगळ्यात वेटीस ठरलेले आहेत. हे जे कर्मचारी आहेत ते आता आपल्या समोर दिसत आहेत. हे सगळे ड्रायव्हर आहेत आणि जोपर्यंत कंडक्टर गाडीमध्ये येत नाही तोपर्यंत ह्या गाड्या काढता येत नसल्या मुळे हे सगळे कर्मचारी इथे आहेत. मात्र जे कंडक्टर आहेत ते सर्व निघून गेले आहे घरी आणि त्यामुळे ही सिटी लिंकची जी बस सेवा आहे ती पूर्ण ठप्प झालेली आहे. काही वेळापूर्वीच सिटी लिंकचे जे अधिकारी होते ते ह्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र चर्चावेळी त्यांनी चर्चा केली मात्र ह्या चर्चेमध्ये कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे आता हा जो संप आहे तो पुन्हा एकदा चिघळला आहे आणि नाशिककरांचे मात्र ह्या सगळ्या संपामुळे हाळ होत आहे. नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तूर्तास धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. आमचा दीपावली बोनस सुद्धा अजून भेटलेला नाही सर. 4 महिने झाले प्लस 3 महिने झाले अजून पेमेंट नाही. 3 महिन्याचं काही पोरांचं जानेवारीचं प्लस मागचं जे पेमेंट आहे आमचं ऑक्टोबरचं आणि डिसेंबरचं त्याच्यामधले काही पोरांचे कॉइन भेटले नाही. 6 महिन्याला पगार तर देतच नाही आहे. मेसेज टाकून मेसेजला पण रिप्लाय देत नाही पगाराचा. 3 महिन्यापासून पेमेंट नाही आहे. आम्ही जवळजवळ 70 मुली आणि 300 कंडक्टर वाक आहेत आमचे. तरी आमचे पेमेंट लवकरात लवकर व्हावेत. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.